नमस्कार सर्व मेंबर्सना मी एक छोटंसं प्रेझेंटेशन तुम्हाला इथे देणार आहे माझ्या डेस्कटॉपच्या माध्यमाने कारण आपल्याला ते ॲक्टिव्हिटी आपण स्टार्ट केलेली आहे लिंकडिनची पण थोडंसं सा लिंकडिनसाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचं गरजेचं आहे तर आपल्याला ते इम्पॉर्टन्स कळेल की लिंकडन यूज करून आपण आपला बिझनेस कसा वाढवू शकतो आपण जसं नॉर्मली आपल्या फॅमिलीसाठी आणि फ्रेंडसाठी फेसबुक यूज करतो तशाचप्रमाणे हा लिंकडिन पण आहे पण दिस इज एक्स्क्लुझिव्हली फॉर बिझनेस पर्सन्स अँटरप्रनर्स आणि ज्यांना स्वतःचा बिझनेस लोकांपर्यंत पोचवायचा आहे असंच एक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे लिंक्डिन तर व्हेरी युजफुल सर्वांनी जर इन्स्टॉल केलेला आहे तर नाही केला आहे तर इन्स्टॉल करून घ्या आणि मला वाटतं आपल्या चॅप्टरमध्ये तर सर्वांचे ॲक्टिव्हिटीज ऑलमोस्ट कंप्लीट झालेले आहेत आणि त्याला अजून इफेक्टिव्ह वेमध्ये त्या तुमच्या प्रोफाईलला कसं बनवायचं आणि मान दुसऱ्या बिझनेसेसबरोबर कसं कनेक्ट करायचं ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवतो तर समजा की हा लेआउट आहे लिंकड इनचा आणि मी इन्सिस्ट करेल की सर्वांनी हा प्रॉपरली हा व्हिडिओ बघावा आणि त्या हिशोबाने तुमचं लिंकइनचं जे काय आहे ना ते इथे तुमचं प्रोफाईल स्ट्रॉंग बनवून तुम्ही अपडेट करावा ज्याच्याने जा तुम्हाला जास्तीत जास्त कनेक्ट्स भेटतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्त बिझनेस भेटणार तर लिंकडिनमध्ये थोडासा टाईम तुम्ही जर स्पेंड केला तर इफेक्टिवली तुम्ही भरपूर लोकांपर्यंत पोचू शकतात तर लेट्स स्टार्ट विथ वी द व्हिडिओ हा तुम्ही बघताय तो होमपेज आहे माझा होमपेजमध्ये जसं फेसबुकचा पोस्ट दिसतात जे माझे कनेक्ट्स आहेत त्यांनी सर्वांनी इथे पोस्ट केलेले आहेत जसं इथे विश्वास सरांनी केला आहे आणि सॅटरडे क्लबला मी फॉलो करतो आहे तर सॅटर्डे क्लबचे पोस्ट आहेत ते दिस इज लाईक फेसबुक सेम असंच आहे पण दिस इज एक्स्क्लुझिव्हली फॉर बिझनेस अँड एंटरप्रनर्स तर इथे जसं तुम्हाला पोस्ट करायची आहे तर तुम्ही क्लिक करून तुम्ही इथे पोस्ट करू शकतात पण याच्यामध्ये फक्त नॉर्मल पोस्ट नाही पण तुमच्या बिझनेस इफेक्टिव्ह पोस्ट तुम्ही इथे करू शकतात तुम्हाला काही जॉब ओपनिंग टाकायची आहे ते टाकू शकतात तुम्ही काय सेलिब्रेशन करतायत तर ते सेलिब्रेशन तुम्ही टाकू शकता तुमची ॲनिव्हर्सरी आहे कंपनीची काय आहे तर तुम्ही इथे पोस्ट करू शकतात तुमचं काय प्रोफाईल तुमची शेअर करायची आहे तर तुम्ही प्रोफाईल तुमची शेअर करू शकता त्याला क्लिक केलं शेअर अ प्रोफाईल विथ युअर नेटवर्क ते, ते केलं शे सर्च फॉर अ कनेक्शन आणि तुमचं प्रोफाईल त्याच्याबरोबर शेअर करू शकतात की ही माझी प्रोफाईल आहे तर जेव्हा तुम्ही तुमचं व्हिजिटिंग कार्ड कोणाला देतात तेव्हा तो इफेक्टिव्ह असतो त्याच्यामध्ये तुमच्या बिझनेसचे इन्फॉर्मेशन्स असतात आणि तुमचे इन्फॉर्मेशन्स असतात त्याच हिशोबाने हा लिंडिंगचा प्रोफाईल पण खूप गरजेचा आहे इफेक्टिवली त्याला फिलअप करायला तर इथे माझा हा प्रोफाईलचा शॉर्टकट दिसतो आहे इथे नाही तर तुम्ही मग इथे जाऊन मीमध्ये जाऊन तुम्ही व्ह्यू प्रोफाईलमध्ये क्लिक करू शकतात आणि जसा तुम्ही बघितलं की हा माझा लँडिंग पेज आला इथे प्रोफाईलचा त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट जो पार्ट आहे तो आपला इफेक्टिव्ह पार्ट आहे तो आहे आपलं स्टार्टिंग म्हणजे हेडिंग तुमचा आणि तुमचं प्रोफाईल पिक्चर ठीक आहे तर प्रोफाईल पिक्चरमध्ये बघा मी अवॉर्ड घेताना हा जो माझा फोटो आहे तो मी त्याच्यामध्ये अपडेट केलेला आहे जे आपले जे सिनियर्स आहेत त्यांच्याबरोबर आणि इथे मी एक टॅग लिहून दिलेला आहे बेस्ट कॉन्ट्रीब्युटर बिझनेस ग्रुप अवॉर्ड म्हणजे एक इफेक्टिव्ह वेमध्ये मी असं सांग दाखवलं आहे की आय एम व्हेरी मच इन्वॉल्वड इन माय बिझनेस तर हो uh, जसं आपण स्वतःला ड्रेसअप करतो एका चांगल्या बिझनेस मिटिंगसाठी तसंच आपल्याला आपल्या लिंकड इन प्रोफाईलला ड्रेसअप करायचं आहे सो so, लेट स्टार्ट विथ इट मी तुम्हाला दाखवतो सेक्शन वाईज की तुम्ही त्याच्यामध्ये काय काय ॲड करू शकतात नॉट ओनली युअर डेट अँड युअर मोबाईल नंबर लाईक फेसबुक बट यू कॅन ॲड मेनी मोर थिंग्स मेनी मोर इफेक्टिव्ह बिझनेस थिंग्ज रिलेटेड टू यू अँड युअर बिझनेस तर लेट स्टार्ट विथ दिस प्रोफाईल जनरेशन तर तुम्ही इथे बघा जसं तुम्ही इथे ड्रॉपडाऊन हा ॲड प्रोफाईलचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुमचा इंट्रो आला तुमचं अबाऊटच आलं जसं मी माझं अबाऊटच इथे टाकलेलं आहे माझ्याबद्दल थोडीशी माहिती त्याच्यामध्ये चांगल्या वेमध्ये तुम्ही टाकून द्या त्याच्यामध्ये फीचर्डमध्ये तुम्ही इथे बघू शकतात ती पोस्ट आपण जे पोस्ट करतो ते पोस्ट इथे दाखवले जाणार आर्टिकल्स तुम्ही जर काय आर्टिकल्स दिलेत तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्ही त्याच्यावरती ते पब्लिश केले जर आर्टिकल्स तर ते इथे दाखवणार की तुम्ही काय आर्टिकल्स तुम्ही पब्लिश केले असतील तर लिंक्स तुमच्या वेबसाईटचे आहेत तुमच्या काही सोशल मीडियाचे लिंक्स आहेत तुमच्या बिझनेस रिलेटेड तर तुम्ही ते लिंक्स इथे शेअर करू शकतात मीडियामध्ये तुम्ही व्हिडिओज तुमचे ॲड करू शकतात तुमचे फोटोज ॲड करू शकतात त्याच्यामध्ये तुमचं बॅकग्राऊंड मध्ये बघा इथे एवढे एक्सपिरियन्सेस लिहिलेले आहेत तुमच्या मध्ये वर्क एक्सपिरियन्स तुमचे मागचे काही एक्सपिरियन्स असतील जॉब त्याच्यानंतर चार वर्ष तुम्ही जॉब केलं त्याच्यानंतर बिझनेस स्टार्ट केलं तर एवरीथिंग यू कॅन ॲड इन दॅट मी तुम्हाला माझी प्रोफाईल नंतर दाखवणार इथे ऑप्शन्स दाखवून देतो पहिलं तुम्हाला एज्युकेशन uh, इथे दाखवलं आहे तुम्ही काय एज्युकेशन केलेलं आहे तुमचे ग्रॅज्युएशन्स वगैरे सर्व इथे टाकू शकतात लायसन्सेस अँड सर्टिफिकेशन्स तुम्हाला काय सर्टिफिकेट्स भेटले असतील तुमच्या स्टडीजमध्ये किंवा तुमचे कोर्सेसमध्ये तुम्ही काय टेक्निकल पार्टमध्ये केलं असेल काही कोर्सेस केले असतील त्याचे सर्टिफिकेशन्स तुम्ही त्याच्यात टाकू शकतात तुमच्याकडे तुमच्या बिझनेस रिलेटेड काही लायसेन्सेस असणार तर ते लायसन्सेस तुम्ही तिथे दे अपडेट करू शकतात व्हॉलंटिअर एक्सपिरियन्स शकता। तुम्ही टाकू शकतात स्किल्स तुमचे टाकू शकतात आता स्किल्स आहेत ते भरपूर इफेक्टिव्ह वेमध्ये काम करतात की तुमची तुमचे स्किल्स काय आहे तुमचे यू एस पी काय आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये ते कीवर्ड्स टाकले तर समोरच्याला माहिती पडेल की व्हॉट आर यू एक्सपर्ट इन म्हणजे की तुम्हाला तुमच्या आतमध्ये तुमच्या तुमच्याकडे काय क्वालिटीज आहेत ते तुम्ही तुमच्या स्किल्समध्ये दाखवू शकतात मी तुम्हाला दाखवेनच अकम्प्लिशमेंट्स इथे दाखवू शकतात तुमचे काय पब्लिकेशन्स असतील तर ते टाका तुमचे पेटंट्स असतील काही केलेले प्रॉडक्ट के, के तुमचे प्रॉडक्टचे काही समजा नुरूप आहे आपला नाहीतर आपले समीर सर आहेत त्यांचे काय प्रॉडक्ट्स त्यांनी मॅन्युफॅक्चर केले आणि त्यांना पेटेंटेड केलं आहे तर ते पेटंट तुम्ही इथे टाकू शकतात आणि तुम्ही दाखवू शकतात की हे प्रॉडक्ट्स आहेत आमचे या आम्ही ॲप्लिकेशन नंबर आणि हा माझा टायटल आहे आणि हे मी पेटेंट केलेलं आहे ठीक आहे तर ते पेटंट टाकू शकतात तुम्ही कोर्सेस टाकू शकतात तुमचे प्रोजेक्ट्स तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात क्लिक केलं इथे तुमचं फॉर्म ओपन होणार त्याच्यामध्ये तुमच्या प्रोजेक्टचं नाव आणि तुम्ही स्टार्टिंग तुमचा डेट आणि एंड डेट टाकू शकतात जर तुमचा प्रोजेक्ट चालू आहे तर फक्त इथे तुम्ही क्लिक केलं की प्रोजेक्ट चालू आहे तर इथे प्रेझेंट ऑटोमॅटिकली दाखवणार की कधी स्टार्ट केलं आणि आत्तापर्यंत चालू आहे तो प्रोजेक्ट सो दिस इज व्हेरी इफेक्टिव्ह टूल Uh, मी इथे कॅन्सल करतोय कारण uh, मी टाकलं नाही काय त्याच्यानंतर uh, प्रोजेक्ट नंतर ऑनर्स अँड अवॉर्ड्स तुम्हाला काय अवॉर्ड्स भेटले असतील तुम्हाला काय तुमचे अप्रिशिएशन भेटले असतील यू कॅन एंटर एव्हरीथिंग इन दिस सेक्शन तुमचे टेस्ट कोर्स इथे काहीतरी टेस्ट असतात लिंकवरती ते तुम्ही घेऊन तुमच्या बिझनेस रिलेटेड काय असेल तर ते टेस्ट कोर्स तिथे दाखवले लँग्वेजेस तुम्हाला काय तुम्ही लँग्वेजेस तुम्हाला तुम्हाला येतात ते सर्व लँग्वेजेस वगैरे तुम्ही टाकू शकतात ऑर्गनायझेशन्स तुम्ही फॉलो केले आहेत ते आणि तुमची काय ऑर्गनायझेशन एकापेक्षा जास्त असेल तर ते तुम्ही तिथे ॲड करू शकतात हा पार्ट झाला दुसरं ॲडिशनल इन्फॉर्मेशन थोडेफार आहेत ते तुम्ही टाकू शकतात आणि जर आता त्याचा ओव्हरव्ह्यू तुम्ही बघितला तर बघा इथे मी दाखवतो हा माझा हेडिंग मी दिलेला आहे हेडिंगमध्ये मी एवढं इफेक्टिव्ह लिहिलं आहे माझं नाव आलं इथे आणि इथे माझं हे ट्रॅव्हल कन्सल्टंट लिहिलेलं आहे ते आलं दुसरा माझा ब्रँड व्हिडिओ क्रिएटर आलं आणि प्राऊड मेंबर ऑफ सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट मालाड चॅप्टर म्हणजे कोणीही माझं नाव सर्च केलं तर इथे मिलिन वैद्य समजा मी इथे सर्च केलं मिलिन वैद्य ठीक आहे तर बघा इथे हेडिंगमध्ये काय दिसतंय मिलिन वैद्य ट्रॅव्हल कन्सल्टंट ब्रँड व्हिडिओ क्रिएटेड प्राऊड मेंबर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट मालाड चॅप्टर तर हे कोणीही सर्च केलं तुमच्या नावाने तर एकाच लिंकमध्ये तुमचं त्याला माहिती पडून जाईल की तुम्ही काय काय करतात आणि तर हा जो हेडिंग असतो तो खूप इफेक्टिव्ह ठेवा त्याच्यानंतर मी असं केलं इथे मी माझं यूट्यूबचं लिंक शेअर केलं आहे फीचरमध्ये आणि इथे मी माझा व्हिडिओ अपलोड केलेला आहे डॅशबोर्ड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे प्रोफाईल्स किती लोकांनी येऊन बघितले तर हे तुम्ही बघू शकतात नऊवर मी क्लिक केलं तर याच्यातले एवढे लोक आहेत ज्यांनी माझा प्रोफाईल बघितलं आहे वन इंटरेस्टिंग व्ह्यू म्हणजे हे पण मला इथे दाखवलं आहे ते प्रीमियम आपण पॅकेज घेतो तर ते लोक प्रोफाईल करता ते करतात पण ठीक आहे ते आपण आपल्याला तेवढं तरी कळून येतं की किती लोकांनी आपल्या प्रोफाईलला व्हिजिट केलं आहे तुमच्या पोस्ट तुम्ही केलेत त्यांना व्ह्यूज किती भेटलेले आहेत ठीक आहे ते आहे त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटीज इथे दाखवतात काही तुम्ही ॲक्टिव्हिटीज केले असतील लिंक्डइन वरती ते फाउंडर एक्सपिरियन्समध्ये मी तुम्हाला दाखवलेलं ना मी आता बघा तिथे तीन कंपन्यांचं लिहिलं आहे माझं शोरूम मॅनेजर इथे लिहिलं आहे त्याच्यानंतर त्याचे कनेक्ट मला दिसत आहेत इथे आणि डी एम टी वॅकेशन्सचं मी डायरेक्टर आहे ते लिहिलं आहे आणि फाउंडर ऑफ विडिओस्कोपी हे माझे तीन एक्सपिरियन्सीस मी इथे टाकले आहेत माझं एज्युकेशन मी इथे टाकलं आहे माझे जे स्किल्स आहेत बघा मी इथे केलं आहे मार्केटिंग सेल्स स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग रिटेल सेल्स मॅनेजमेंट कस्टमर सर्विस लीडरशिप क्रिएटिव्हिटी स्किल्स हे सर्व मी इथे टाकलेलं आहे ठीक आहे तर इथे मी जे पिन केलेले माझे तीन वरती आपल्याला टॉपवरती ठेवायचे आहेत तर मी सोशल मीडिया व्हिडिओ एडिटिंग आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे माझे स्किल्स आहेत याच्यामध्ये मला खूप चांगल्या रीतीने मी परफॉर्म करू शकतो तर ते, ते, ते मी पिन करून ठेवले ठीक आहे आणि अकॉम्प्लिशमेंट्स इथे लिहिलेत तर ते मला ऑनर्स भेटलेत ते मी इथे टाकलेत त्याच्यामध्ये बेस्ट शो शोरूम मॅनेजर मला भेटलेलं दुबईमध्ये आणि हे आपलं सॅटर्डे क्लबचं जे कॉन मला भेटलेलं अवॉर्ड तो मी इथे टाकून दिला आहे माझे इंटरेस्ट हा पार्ट जो आहे तो पण इम्पॉर्टंट आहे इथे दाखवतं की कि तुम्ही किती लोकांना तुम्ही फॉलो केलं आहे तुमच्या बिझनेसमध्ये तुमचं कोण मोठा कंपनी असेल ज्याला तुम्ही फॉलो करायचं आहे तर मला टुरिझमचं आहे तर त्याच्यासाठी मला एमिरेट्स आहे दुबई टुरिझम आहे आता मी दुबई टुरिझममध्ये जाऊन मी कोणत्याही मोठ्या ऑफिसरला कनेक्ट करू शकतो आणि काय मला कामाची गोष्ट असं असेल तर मी त्यांच्याशी कनेक्ट करू शकतो आता इथे तुम्ही सर्चमध्ये चांगले चांगले कंपनीचे सीईओज आणि चांगले चांगले मोठे एंटरप्रनर्स बरोबर कनेक्ट करू शकता आणि त्यांना रिक्वेस्ट पाठवू शकतात आपल्याकडे आत्ताच एक सक्सेस स्टोरी आहे की लिंकडिन ॲक्टिव्हिटी चालू झाल्यानंतर वसईमध्ये आपल्या एका मेंबरनी ते एका आठवड्यापर्यंत कंटिन्युअसली चांगल्या रीतीने लिंकड इनमध्ये त्यांनी प्रोफाईल बनवून केलं तर अडीच लाखाचं डंडील थ्रू लिंकड इन त्यांना भेटलेलं आहे सो so इट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह टूल आणि खूपच इम्पॉर्टंट uh, आहे लिंक्ड इन प्रोफाईल आपल्यासाठी तर दिस इज द बेस्ट वे टू पोर्ट्रे युअर बिझनेस म्हणजे तुमचं बिझनेसला नेटवर्किंगमध्ये प्रॉपरली टाकायला हा खूपच चांगला प्लॅटफॉर्म आहे खूप लोकांबरोबर आपण पोचू शकतो खूप लोकांबरोबर नेटवर्किंग करू शकतो कनेक्ट करू शकतो आणि आपला बिझनेस वाढवू शकतो तर फ्रेंड्स मला तुम्हाला फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की सर्वांनी आपला लिंकड इन प्रोफाईल स्ट्रॉंग करावा जे आणि आपला सर्वात पहिला आपल्या चॅप्टरमध्ये एकामेकाशी कनेक्ट व्हावा म्हणजे मी आहे ते सर्व माझे चाळीस मेंबर आहेत त्यांना तो लिंकडिननी कनेक्ट करणार आणि वाईस वर्षात तुम्ही पण तसंच करा म्हणजे आपण चाळीस मेंबर एकामेकाशी इनवरती कनेक्टेड असणार आणि अशी स्ट्रॉंग प्रोफाईल असेल तर कोणीही जाऊन जर सॅटर्डे क्लब नाहीतर माझी प्रोफाईल बाय फॉर एन एक्झाम्पल सर्च केली आणि त्याच्यात सॅटर्डे क्लब लिहिलेलं असेल तो सोबत माजे जेवडे साहे तर त्याच्यासोबत माझे जेवढे नेटवर्क्स आहेत तुमचे ते पण दिसतील तर जर कोणी गिवर असेल कोण चांगला प्रॉस्पेक्ट असेल तो जर माझी प्रोफाईल विजिट करतो आणि त्याला अजून तुमचे पण प्रोफाईल दिसले आणि एकाच प्लॅटफॉर्मवर दिसले तर आपल्याला सर्वांना तिथून बिझनेस भेटू शकतो सो व्हेरी व्हेरी बिग पॉसिबिलिटी टू गेट अ बिग बिझनेस इन ऑन लिंगडीन सो ट्राय एन मेक युअर इन प्रोफाईल व्हेरी इफेक्टिव्ह अँड स्टार्ट वर्किंग ऑन इट त्याच्यामध्ये थोडंसं टाईम द्यायला सुरुवात करा आणि त्याच्यानंतर आपला चॅप्टरचं एकदा सर्वांचं लिस्ट घेऊन आपण दुसऱ्या चॅप्टरला सांगू शकतो कि हे चे 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 so, uh, luck, की हे आमचे चॅप्टरचे लिस्ट लिंक्डिनचे लिंक्स आहेत तुम्ही कनेक्ट करा असं आपला नेटवर्क आपण वाढवू शकतो सो दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आय विश यू अ ग्रेट लक आणि आय विश की सर्वांनी आणि माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी हा लिंक्डइन प्रोफाईल चांगल्या रीतीने यूज करावा आणि चांगल्या रीतीने सर्वांना बिझनेस भेटायला पाहिजे अशी मी सर्वांना विश करतो थँक्यू सो मच काय मध्ये ग्लिच झालं असेल तर एम रिअली सॉरी बट आय थिंक आय हॅव एक्सप्लेनड एव्हरीथिंग ऑन दिस बेसिक प्रोफाईल मेकिंग अँड युझिंग द लिंकड इन सो गुड लक टू एव्हरी वन आणि आजच्या आज तुम्ही हे काम करायला सुरुवात करा गुड लक